हा माझा नवीन स्विमिंगचा शर्ट. आता नीलला रोज स्विमिंगला दर आठवड्याला 2 वेळा घेऊन जातो ना, मग आता तिथं बसून काय करायचं, की बोर होतं. मग म्हटलं आपण पण स्विमिंगचा क्लास लावू. मी पाण्यात उडी मारणार आणि पाण्यातून सगळे बाहेर पडणार. चला आम्ही पोहोचलो आम्ही पोहोचलो आहोत आता स्विमिंगच्या ठिकाणी. चला मी तुम्हाला दाखवते आता स्विमिंग, बिगिनर स्विमिंग. ओके, बिगिनर स्विमिंग करते. आम्ही आता पोहोचलो आहोत स्विमिंगच्या ठिकाणी. तर आता मी तुम्हाला दाखवते अडल्टच बिगिनर स्विमिंग. चला बघूया. मला आधीपासून इंडियातले येते, पण ते लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे ना, राईट हँड ड्राईव्ह आहे ना, तसं ते इथं लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे. तसं कार पण परत शिकायला लागतं, तसं स्विमिंग पण परत शिकायला. आमचं विहिरीतलं, नदीतलं स्विमिंग, इथलं पुलातलं स्विमिंग बघायचं का कसं असते. छान छान शिकवतात वाटतं असं मनीषा म्हणते. ती पण इथं शिकली भरपूर, त्यामुळे आता तिने सांगितलं तू पण कर. आता केलं बघा आता डिंग डॉंग कसं होते. पाण्याने सगळे उडून पडतात लोक तिथे उडी मारल्या. आणि हा ड्रेस बघितला नवीन घेऊन आलो काल एकदम. हे बघा नील गेलेला आहे, नीलचा क्लास सुरू झालेला आहे. Yeah, it's okay for me.
Thank you.
आता क्लास संपलेला आहे, सगळा शर्ट वाला झालेला आहे आणि आज पूर्ण बाईक खर्ची केलं. पुढच्या अशा स्पीडने गेलो तर 4 आठवड्यात ऑलिम्पिक मध्ये जाईल. काय आम्ही आता स्विमिंग क्लास वरून घरी आलेलो आहोत आणि तुम्ही पाहिलं का व्हिडिओ मध्ये आजी कशा माणसांना स्विमिंग शिकवत होत्या त्या. तर किती अमेरिकेमधील लोक ऍक्टिव्ह असतात पाहिलं. इथे 80-85 वर्षाचे सुद्धा आजी आजोबा काम करतात, म्हणजे म्हातारा म्हातारी म्हणतात आपल्याकडे. 40 झाल्यानंतर लगेच म्हणतात आता झालं माझं वय. तर तसं इथे नसतं. इथे अमेरिकेच्या पंतप्रधानांचंच वय किती आहे तुम्हाला माहिती ना, 80 वरती. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला जी बेल आहे तीही दाबा. डिंग डिंग.